ऋतंबर प्रज्ञ म्हणजे तुम्ही ध्वनी आणि आकारातला संबंध पाहू शकताय भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांनी या ध्वनींच्या शास्त्राचा इतका शोध घेतलाय ते हवा तो भाव निर्माण करू शकतात जर तुम्ही नुसतं बसू शकलात ऋतंबर प्रज्ञा जाणवू लागेल एक विशिष्ट आयाम आहे बोधशक्तीचा ज्याला म्हणतात ऋतंभर प्रज्ञा ऋतंभर प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे बोध किंवा जाणीव ऋतंबर प्रज्ञा म्हणजे तुम्ही ध्वनी आणि आकारातला संबंध पाहू शकताय जसं की आपण याबाबत अनेक वेळा बोललो आहे तुमच्यातील अनेकांबरोबर जर तुम्ही एक ध्वनी एका ध्वनी मोजणाऱ्या यंत्रात भरला जसं की ऑसिलोस्कोप तर प्रत्येक ध्वनी एक वेगळा आकार किंवा पॅटर्न निर्माण करेल आणि आज हे सर्वत्र मान्य आहे की प्रत्येक ध्वनीसाठी एक ठराविक पॅटर्न असतो अगदी विलक्षण असे प्रयोग झालेत होत आहेत पण अगदी सोपा प्रयोग म्हणजे तुम्ही नुसता एखादा धातूचा पत्रा घ्या आणि असं म्हणा एक स्पीकर ठेवा त्याखाली हवं तर आणि एक ठराविक ध्वनी त्यातून सुरू करा तुम्ही पाहाल की जर तुम्ही काही हलके कण त्यावर पसरवले वाळू किंवा असं काही ते सगळे ठराविक रचनेत येतात किंवा तुमच्याकडे जर एखादं व्यवस्थित टोनोमीटर असेल ज्याला तुम्ही फ्रिक्वेन्सी नियंत्रित करू शकता अगदी वेगवेगळे वेग वेग आकार नाहीतर तुम्हालाही करायची गरज नाही आहे मला वाटतं जर तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर मला खात्री आहे की अशा प्रकारचे प्रयोग असतील जिथे तुम्ही बघू शकता की हर एक प्रकारच्या ध्वनीसाठी वेगवेगळा पॅटर्न निर्माण होतो तर प्रत्येक ध्वनीसाठी त्याच्याशी जोडलेला एक आकार असतो त्याचप्रमाणे प्रत्येक आकारासोबत एक ध्वनी जोडलेला असतो आता हे जाणायचं कसं असा प्रश्न आहे की कसं जाणायचं की कुठला आकार योग्य म्हणजे ठराविक प्रकारचा ध्वनी आकर्षित करतो किंवा ठराविक प्रकारचा ध्वनी दर्शवतो बोधशक्तीच्या या आयामला म्हणतात ऋतंबर प्रज्ञा कुठलीही पार्श्वभूमी न देता याबद्दल बोलणं या गोष्टीला या गोष्टीला कदाचित हास्यास्पद बनवेल कारण समजुतीच्या योग्य पार्श्वभूमीशिवाय अचानकपणे मी भलत्याच कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय तर त्याचा काहीच अर्थ लागणार नाही आपण असं म्हणूया जर तुम्ही जर तुम्ही संगीत ऐकताय शब्द असलेलं संगीत नाही असं म्हणूया की तुम्ही केवळ आवाज किंवा वाद्य संगीत ऐकताय तुम्ही पाहिलंय का वेगवेगळे ध्वनी तुमच्यावर वेगवेगळे प्रभाव पाडतात एखादा ध्वनी तुमच्यात प्रेमाची भावना निर्माण करतो एखादा ध्वनी तुम्हाला शांत करतो एखादा ध्वनी तुम्हाला जुळायला लावतो वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव पाडतात शरीर यंत्रणेवर हे जरी तुम्ही एक जागरूक श्रोता नसला तरीही हे घडतं कुठेतरी कोणीतरी ताल असलेलं संगीत वाजवत असेल एकतर लोकसंगीत किंवा समजा की रॉक संगीत सुरू आहे तुम्ही काही ऐकत नाही आहात तुम्ही बसून वर्तमानपत्र वाचताय किंवा काहीतरी करताय पण शरीराला हालचाल करायची असेल पहिला संगीत की त्याला नाचायचं आहे भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांनी या ध्वनींच्या शास्त्राचा इतका शोध घेतलाय ते हवा तो भाव निर्माण करू शकतात आम... याचा थोडासा अनुभव घेण्यासाठी संगीत एक सहज सोपा मार्ग आहे काही धोका नसलेला मार्ग आहे तुम्ही असं संगीत ऐकलं पाहिजे की की ज्यामध्ये शब्द नसतील याचा अर्थ असं नाही की लिफ्ट मध्ये चालणारं संगीत आहे का असं नाही त्या प्रकारचं नाही कुठेतरी लोक शोध घेत आहेत ध्वनींच्या वेगवेगळ्या स्तरांचा व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण तरीही खूप सारे शब्द नाही थोडेफार शब्द असतील भारतीय शास्त्रीय संगीत या प्रकारचं आहे किंवा पाश्चात्य शास्त्रीय संगीत काही प्रमाणात पण पाश्चात्य शास्त्रीय संगीत बहुतांशी वाद्य संगीत आहे हो ना त्यात गायन नाहीये निदान खूप सारं गायन तर नाहीये जर तुम्ही गायन असलेलं संगीत ऐकलं ज्यामध्ये खूप शब्द नसतील तर तुमची याबद्दलची जाणीव थोड्याफार प्रमाणात निर्माण होऊ शकते हे करण्याचा आणखी चांगला मार्ग म्हणजे काही ठराविक मंत्र आहेत पण ते शास्त्रानुसार अचूक असले पाहिजेत संगीतसुद्धा शास्त्रानुसार अचूक असलं पाहिजे पण पण ती काही तुमची समस्या नाही आहे ते काम त्या कलाकाराचं आहे तुम्ही केवळ ऐका शास्त्रीय संगीतामध्ये अचूक असण्यासाठी वर्षानुवर्षाचा सराव लागेल पण मंत्र अधिक सहजपणे शिकता येऊ शकतो कारण तिथे फक्त शास्त्र आहे तुम्ही काही आवाजाच्या सौंदर्याकडे बघत नाही आहात कारण तुम्ही सौंदर्य बाजूला ठेवून केवळ तांत्रिक बाबींकडे पाहत असल्यामुळे तुम्ही केवळ आवाजांच्या गणिताकडे पाहत असल्यामुळे ते त्या अर्थानं सोपं आहे जर तुम्हाला ते करायचं असेल तर पण त्याला सुद्धा एक ठराविक स्तराचं लक्ष द्यावं लागेल अन्यथा जर तुम्ही फक्त निश्चल बसायला शिकलात खरोखरच शांत सर्व काही शांत तुमच्यामधलं जर तुम्हाला इथे नुसतं कसं बसायचं माहीत असेल काहीही करण्याचा प्रयत्न न करता ऐकण्याचा प्रयत्न नाही ध्यान करण्याचा प्रयत्न नाही मंत्र नाही देवाचा सैतानाचा कशाचाही विचार नाही नुसत जर तुम्ही नुसतं बसू शकलात ऋतंभर प्रज्ञा जाणवू लागेल आणखी एक मार्ग बोधशक्ती वाढवण्याचा ध्वनी आणि ध्वनींच्या स्वरूपाप्रती म्हणजे तुम्ही जर एखादी जागा शोधू शकला जिथे कुठल्याही यंत्रांचे आवाज नाहीत आणि तुमच्या मोबाईल फोनची टिंगटिंगही नसेल शांतपणे जर तुम्ही झाडांचे वाऱ्याचे पाण्याचे आवाज ऐकू शकलात नुसते निसर्गाचे आवाज जर तुम्ही पुरेसं लक्ष दिलं तर प्रचंड गोष्टी घडतील तुमच्यात जर तुम्ही मला माहीत नाही हे अगदी थोडं आहे कारण जंगल सुद्धा कृत्रिम प्रकारे वाढवली जात आहेत मी अनेक वेळा गेलो हो आहे दक्षिण भारतीय बरं का घनदाट जंगलामध्ये सर्वात जास्त काळ जो मी तिथे घालवला होता तो म्हणजे तेवीस दिवस मी पायी फिरलो जंगलातून तेवीस दिवसांसाठी एकटाच कुठल्याही उपकरणांशिवाय सेलफोन तर नव्हतेच त्या काळी साधा टॉर्चसुद्धा नाही चौथ्या दिवशी माझ्याकडचं खाणं संपून गेलं मग जंगलात मिळेल त्यावर जगावं लागलं आठव्या दिवसापर्यंत माझं जॅकेटही गेलं आणि माझ्या शर्टचा अर्धा भाग कारण कुठलं तरी जनावर माझ्या मागे लागलं आणि बऱ्याच गोष्टी माझ्याकडे अर्धा शर्ट होता आणि पॅन्ट आणि मी तसाच चालत होतो आ, हा हत्तींचा प्रदेश आहे वाघांचा प्रदेश आहे मला वाघ बिबट्या हत्ती दिसले सर्व प्रकारच्या जंगली म्हशी अनेक प्रकारची जनावरं तेही अगदी जवळून पण सगळ्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा झाला आहे ते म्हणजे किडे रात्री त्यांचा असा काही ऑर्केस्ट्रा चालू होतो जो जंगलामध्ये ऐकायला मिळतो अरे देवा अगदी अविश्वसनीय आणि अगदी त्यांचं टायमिंग दररोज रात्रीचे दोन वाजले म्हणजे एक समूह बंद होतो आणि दुसरा चालू होतो खरंच त्यांना वेळेचं भान दररोज अगदी अचूकपणे सेकंदाच्या ठोक्याला एक समूह थांबतो की लगेच दुसरा समूह सुरू होतो आणि तुम्हाला माहीत नसतं ते काय बोलत आहेत ते नक्कीच असं काहीतरी बोलत आहेत ज्याची तुम्हाला जाण नसते अगदी नक्की ते काही असंच निरर्थक आवाज करत नाही आहेत हे पहा जर तुम्ही तिथे बसून नुसतं ऐकत ऐकत आणि ऐकत राहिलात तर हळूहळू तुम्हाला समजतं की एक ठराविक पॅटर्न आणि रचना आहे या सगळ्याला जे खूप खूप अजब आणि सुंदर आहे तुमच्या कुठल्याही मानवी सिम्फनीपेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीचं आणि कितीतरी जास्त प्रखर जर तुम्ही ऐकत राहिलात नुसतं ऐकायला शिका ऐका 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 सगळ्या गोष्टींकडे कान देऊन याचा अर्थ तुम्ही बडबड केली नाही पाहिजे बरं का नुसतं ऐका मग तुमच्याकडे थोडीफार जाण असेल की ध्वनी आणि आकार कसे जोडलेले आहेत याची पण जर तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असेल मग त्याला एका वेगळ्या प्रकारच्या सहभागाची गरज असेल पण केवळ कान असणं सर्व गोष्टींसाठी काय महत्वाचं आहे काय नाहीये याचा विचार करू नका जे काही येतं तुम्ही ऐकलं पाहिजे हे महत्वाचं आहे